मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शापित नाणं, भाग दुसरा, लेखक शुभम टेकाडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. गाडी पार्किंगमध्ये लावून दिनकरने स्नेहाला खाली उतरवले. दिनकरच्या हातात कसलेसे पार्सल होते, आईस्क्रीमचे, जे त्याने सुजातासाठी घेतले होते. स्नेहाच्या हातात अजूनही आईस्क्रीम कोन होता, जो आता विरगळत चालला होता. हातातील आईस्क्रीम खात स्नेहा आणि दिनकर दोघेही लिफ्टकडे जात होते. लिफ्ट बहुधा वर असावी, एक कळ दाबताच लिफ्ट खाली येण्याचा बांध दाखवित होती. काही वेळातच लिफ्ट खाली आली. पप्पा, मी आईस्क्रीम मम्मीला नाही देणार. वाय, मम्मीला का नाही द्यायची? लिफ्टचे बटन दाबत तो म्हणाला. ती खूप रागावते माझ्यावर नेहमीच. मी सगळं सांगते मम्मीला, खरं खरं, तरी पण ती रागावते. स्नेहाच्या चेहऱ्यावरील तो गोडासा राग बघत दिनकर हसतच म्हणाला. ओके मिस क्यूटी, तू पप्पाला सगळं काही सांगू शकते, पप्पा नाही रागवणार. असं म्हणतच दिनकरने तिला कडेवर घेतले. स्नेहा अगदी खुश होऊन तिने दिनकरला एक पापा दिला आणि त्याच्या कानात काहीतरी सांगू लागली. पप्पा, आपण आईस्क्रीम घ्यायला जात होतो ना, त्याच्या आधी तो माझा मित्र मला भेटला आणि तो म्हणाला होता की तुझी मम्मी तुला जास्त त्रास देते, आपण तिचीसुद्धा मजा घ्यायची का? पण मी त्याला नाही म्हटले, कारण त्याने ना माझ्या मैत्रीण रागिणीला चावले होते हाताला, म्हणून मी त्याला नाही म्हटले. आणि जरी मम्मी रागावली माझ्यावर, तरी मी मम्मीवर रागावणार नाही, दिनकरच्या गळ्याला बिलगत म्हणाली. इट्स ओके बेटा, मम्मीचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे, तुझी काळजी आहे ना तिला, म्हणून रागावते ती. पण दिनकरच्या मनात तिचा तो मित्र घोळत होता. तिचा मित्र खरंच आहे की स्नेहाला झालेला तो रोग ज्यामुळे तो निर्माण झाला आहे हे कोडं मात्र सुटत नव्हतं. लिफ्ट बहुतेक त्याच्या मजल्यावर पोहोचली होती. स्नेहा आणि दिनकर चालतच त्याच्या फ्लॅटकडे येत होते. पण जसजसा तो त्याच्या फ्लॅटजवळ येत होता त्याच्या चेहऱ्यावर काळजी घर करत होती. फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. घाबरतच त्याने सुजाताला आवाज दिला, मात्र घरातून काहीच आवाज आला नाही. स्नेहासुद्धा घाबरली होती. ती सुद्धा घराकडे चालत येत होती. तोच तिचे लक्ष खाली जाणाऱ्या पायऱ्यांकडे गेले. खाली रक्ताच्या थारोळ्यात सुजाता खाली पडली होती आणि तिचा तो मित्र तिच्या त्या देहाजवळ उभा होता. स्नेहा येताच त्याने तिच्याकडे पाहिले. एक बिभत्स हास्य त्याच्या चेहऱ्यावर होते. आताही तुला कधीच त्रास देणार नाही, तो विद्रूप हसत म्हणाला. आता मात्र स्नेहाने किंकाळी फोडली. तिचा आवाज ऐकताच दिनकर घराच्या बाहेर आला. स्नेहाने रडतच त्याला सुजाताकडे नेले. सुजाताची अशी अवस्था पाहून दिनकर कसा तरीच करत होता. त्याला काय करावे समजत नव्हते आणि स्नेहाचा तो मित्र मात्र त्याला दिसत नव्हता. तो धावतच वर आला आणि धडाधड टेलिफोनवर ॲम्ब्युलन्सचा नंबर डायल केला. रक्ताच्या थारोळ्यात स्ट्रेचरवर सुजाता पडली होती. अतिदक्षता विभागातील धावतच काही डॉक्टर आणि दिनकर रडवल्या स्थितीत ते स्ट्रेचर ओढत नेत होते. आत येताच डॉक्टर्सनी दिनकरला थांबवले आणि त्या ऑपरेशन थिएटरचा लाईट चालू झाला. दिनकर हातबल होऊन तेथील बेंचवर बसला. हे अचानक कसे काय झाले त्याला समजत नव्हते. सुजाता त्या जिन्यावरून कशी पडली तोच त्याला स्नेहाची ती गोष्ट आठवली की तिचा मित्र म्हणाला होता तुझ्या मम्मीची मजा घ्यायची म्हणून. तो आतून घाबरला. खरं सुजाता जिन्यावरून खाली पडण्याचे हे कारण तर नसेल ना. आता त्याचे रडू जास्तच फुटले. काय सत्य आणि काय भास याचा पत्ता त्याचा मेंदू त्याला लागू देत नव्हता. थोड्या वेळाने ऑपरेशन थिएटरचा लाईट बंद झाला. हिरव्या पोशाखातील डॉक्टर तोंडावरील मास्क काढत बाहेर आले. त्यांना पाहताच
दिनकर धावतच त्यांच्याकडे गेला. डॉक्टर, सर्व काही ठीक आहे ना? दिनकर कळवळीने म्हणाला. डॉक्टरांनी एक दीर्घश्वास घेतला. आय एम रिअली सॉरी मिस्टर दिनकर, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. डोक्याला मार लागला होता, जास्त रक्त वाहून गेल्यामुळे पेशंट कोमामध्ये गेला होता. आम्ही प्रयत्न केलेत पण, बोलतच डॉक्टर थांबले. डॉक्टरांचे एक एक शब्द जणू त्याच्या डोक्यात घाव घालत होते. कान सुन्न पडले होते, त्याला गरगरल्यासारखे होऊ लागले. कसा बसा तरी तो मागच्या बेंचवर स्तब्ध होऊन बसला. मिस्टर दिनकर, दिनकर, अस्पष्टशे शब्द त्याच्या कानावर पडू लागले. डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा दिनकर भानावर आला. आपण ठीक आहात? डॉक्टर म्हणाले. रडतच दिनकर म्हणाला, सुजाता आता ह्या जगात नाही हे कटु सत्य त्याला पचवावे लागणार होते. स्नेहाला त्याने शेजारी तिची मैत्रीण रागिणीकडे ठेवले होते, पण आता स्नेहासमोर कसे जायचे त्याला काही समजत नव्हते. सुजाता जाऊन दुःखाचे वेदनेचे 3 दिवस झाले होते. स्नेहा आजही रडूनच झोपली होती. स्नेहाच्या आईच्या शरीराला बिलगून रडणे अजूनही त्याला आठवत होते. तिचा तो देह जळताना त्याच्या मनाची होणारी घालमेल, तो प्रसंग काही डोळ्यासमोरून जात नव्हता. स्नेहाला सांभाळणे त्याला कठीण जात होते, पण कसं तरी समजावून दिनकरने तिला आज झोपवले होते. 3 दिवस तिच्या मित्राचे नावसुद्धा तिने घेतले नव्हते. स्नेहाच्या खोलीतील लाईट बंद करून दिनकर बाहेर आला आणि समोरच्या सोफ्यावरच बसला. खूपच थकल्यासारखं तो वाटत होता. त्याचे जरासे डोळे लागले असतील तोच दाराची बेल वाजली. त्याने आपसुकच घड्याळात पाहिले, रात्रीचे 10 वाजले होते. त्याने दरवाजा उघडला. समोर रागिणीची आई आणि तिचे बाबा उभे होते. दिनकरने त्यांना आत बसावायला सांगितले आणि तोही समोरच्या सोफ्यावर बसला. भाऊजी कसे आहात आणि स्नेहा कशी आहे? रागिणीची आई म्हणाली. ठीक आहे आता थोडी ती आणि मी सुद्धा, पण राहून राहून रडते ती. दिनकर खोल आवाजात म्हणाला. दिनकर जेवलास का? रागिणीचे बाबा म्हणाले. हो आता जेवणारच होतो. दिनकर कसा तरी म्हणाला. बहुधा तो जेवणारच नव्हता. भाऊजी आओ जे झालं ते खूपच वाईट झाले, पण आता तुम्हाला स्वतःला सावरावे लागेल स्नेहासाठी तरी, काळजीत रागिणीची आई म्हणाली. हो ताई सावरतोय स्वतःला, फक्त आणखी थोडा वेळ हवाय. देवही कधी कधी किती कठोर होतो. दिनकर आता येण्याचे अचानक कारण म्हणजे आम्हाला तुला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे, रागिणीचे बाबा म्हणाले. दिनकर सुद्धा थोडा सावरून बसला आणि रागिणीची आई बोलू लागली. भाऊजी मी जे सांगत आहे कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण 3 दिवस झालेत ही गोष्ट मनात दाबून आहे. ज्या दिवशी तुम्ही स्नेहाला घरी सोडून गेलात तेव्हा स्नेहा फार रडत होती, त्यानेच मारली माझ्या मम्मीला असं काहीतरी बोलत होती. मला स्नेहाची स्थिती माहिती होती, पण मला नाही वाटत की स्नेहा खोटं बोलत आहे. म्हणून मी तिला पाणी आणून देण्यासाठी किचनमध्ये गेले तेव्हा रागिणी माझ्याजवळ घाबरतच आली. ती म्हणत होती की स्नेहा एकटीच बोलत आहे. म्हणून मी जेव्हा तिला पाहिलं तेव्हा ती भीतीच्या कोपऱ्यात बघत रागानेच बोलत होती. मात्र त्या कोपऱ्यात कोणीच नव्हते आणि ती म्हणत होती की तू का मारली माझ्या मम्मीला, तू माझा फ्रेंड नाहीस. मी म्हटलं होतं तुला तिला त्रास नको देऊ म्हणून, का धक्का दिला तू तिला निघून जा इथून, तू माझा फ्रेंड नाहीस. मला काय बोलावे समजत नव्हते, पण भाऊजी मला नाही वाटत स्नेहा एकटीच बोलत असेल, नक्की कोणीतरी आहे जिच्याशी ती बोलते, रागिणीची आई कळवळीने बोलत होती. हो दिनकर आपण सुशिक्षित लोक आहोत आणि अंधश्रद्धा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो, इथेच आपलं चुकतं. या जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितीसुद्धा नाहीत, ज्या साधारण डोळ्यांनी पाहता येत नाहीत, पण त्या कुठल्या तरी रूपात अस्तित्वात असतात, खऱ्या असतात. मला वाटतं स्नेहाच्या बाबतीत तसंच घडलंय. ती जे म्हणत आहे त्याची पडताळणी करायला काय हरकत आहे? त्या दोघांचे बोलणे ऐकून दिनकरही स्तब्ध झाला होता. आता त्याचा सुद्धा विश्वास होत होता की स्नेहाला जे दिसतंय ते खरंच आहे म्हणून. स्नेहा बेडवर झोपलेली होती. संपूर्ण रूम अंधारात होती. त्या अंधाराच्या निर्जन शांततेत
काहीतरी हालचाल होत होती. स्नेहाला झोपेतच काही असा आवाज येत होता. तो आवाज ती झोपलेल्या बेडच्या खालून येत होता. क्षणाला तो आवाज वाढत होता. त्या आवाजाने स्नेहा जागी झाली. तो आवाज स्नेहा उठल्यावर थांबला. स्नेहा एक हलकासा आवाज स्नेहाच्या कानावर पडला आणि परत तो आवाज चालू झाला. जणू खालून हाताने कोणीतरी बेड ठोकत होते. स्नेहा बेडच्या खाली उतरली आणि तिने खाली पाहिले. तिचा तो मित्र बेडच्या खाली बसलेल्या स्थितीत होता. स्नेहाने त्याला पाहताच रागाने म्हटले, का आलास तू? मी म्हटले ना तुला, तू माझा फ्रेंड नाहीस, माझ्या मम्मीला मारले तू. स्नेहा रडतच म्हणत होती, मी जाणार, कधीच नाही येणार, बस हे शेवटचं नाणं घे. त्या मुलाच्या जळक्या हातात ते नाणं होतं. स्नेहाने ते नाणे त्याच्या हातानेच रागातच कुठेतरी फेकले. काहीच नको मला आता, तू वाईट, तू मारलंस मम्मीला, रागाने स्नेहा म्हणाली. तिने असे करताच त्या मुलाचे हावभाव बदलत होते. तुला घे म्हटलं ना, दातखात तो मुलगा म्हणाला. त्याचा तो जळका चेहरा त्या दातखान्याने आणखीनच भयावह वाटत होता. त्याने झटकन स्नेहाचा हात पकडला आणि तिला बेडच्या खाली ओढले. त्या तिघांचे अजूनही बोलणे चालू होते. तोच एक जोरदार किंकाळी त्यांना ऐकू आली. स्नेहाची घाबरतच दिनकर उठला आणि स्नेहाच्या खोलीकडे धावला. पूर्ण अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं. आता तिथे रागिणीची आई आणि बाबा सुद्धा आले होते. स्नेहाचा आवाज समोरून येत होता. दिनकरने क्षणाचा विलंब न लावता लाईट चालू केली. आता सगळीकडचे दिसत होते. समोरचे दृश्य पाहताच त्या तिघांचीही पाचावर धारण बसली. जमिनीपासून 3 ते 4 फूट उंच भिंतीला स्नेहा चिटकून होती. कशाचाही सहारा न घेता तिचे हात तिच्या गळ्याला सोडवीत होते. जणू कोणती अदृश्य शक्ती तिचा गळा दाबत असावी. तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. खोलीतील लाईट चालू होताच स्नेहा धाडकन जमिनीवर आदळली. ते तिघेही धावतच स्नेहाजवळ आले. गळा सैल झाल्यावर स्नेहा जोरजोराने श्वास घेत होती. त्या रूममध्ये जे काही होते ते तिथून निघून गेले होते. स्नेहा स्नेहा तू ठीक आहे ना बेटा? घाबरतच दिनकरने तिला छातीशी लावले. स्नेहा रडत होती. तिच्या गळ्यावर काळे निशान पडले होते. ते एका हाताचे निशान होते. रागिणीच्या आईला जमिनीवर एक नाणे दिसले. त्यांनी घाबरतच ते नाणे उचलले. ते दृश्य त्या तिघांच्याही मनात छापले गेले होते. तो प्रसंग घडून जवळपास अर्धा तास झाला असेल. स्नेहा दिनकरच्या मांडीवर परत झोपली होती. बाजूने रागिणीची आई आणि तिचे बाबा बसले होते. बराच वेळ काही बोलत नव्हते. जे घडले होते त्यामुळे आता त्याचा पूर्ण विश्वास झाला होता की स्नेहाचे एक एक शब्द खरे होते. दादा, आता तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा, मी सुजाताला आधीच गमावून बसलोय, आता स्नेहाला गमवायचे नाही. दिनकर विनवणी करत म्हणाला, मी आज त्यासाठी चालू होतो दिनकर, आणि आता त्याची गरज आहे. जिथं आपल्यासारख्या सामान्य माणसाची शक्ती लागत नाही तिथं आपल्याला परमेश्वराची मदत घ्यावीच लागते. माझ्या ओळखीचे एक व्यक्ती आहेत, व्यक्ती म्हटल्यापेक्षा एक तरुण ज्याला अशा घटनाक्रमामध्ये बोलविले जाते, जॉन बेसिडोन. काहीचे म्हणणे आहे की त्याला काहीतरी दैवी देणगी आहे. जे आपण करू शकत पाहू शकत नाही तो ते करू शकतो. माझी चूक झाली, आपण त्याला आधीच बोलावले असते तर आज सुजातासुद्धा जिवंत असती. मला वाटते आपण जास्त वेळ न घालवता त्याला बोलवायला हवे, रागिणीचे बाबा म्हणाले. दिनकरच्या आता कशावरही नाही म्हणणे शक्यच नव्हते. जेवढे झाले तेवढे विश्वास करण्यासाठी पुरेसे होते. ठीक आहे, मी त्याला उद्यालाच बोलावतो, रागिणीचे बाबा म्हणाले. ती रात्र कशी बशी दिनकरने काढली. सकाळी उठून त्याने स्नेहाला तयार केले. ते गळ्यावरचे निशान अजूनही तिच्या गळ्यावरच होते. स्नेहा आज खूप शांत होती. रागिणीचे बाबा आणि तिची आई सुद्धा त्याच्यासोबत आली होती. ते सगळेजण आता जॉनची वाट पाहत होते, जो त्यांची मदत करणार होता. बराच वेळ झाला होता. घड्याळात 9:30 वाजले, नंतर 10 आणि दारावरची बेल वाजली. दिनकरने झटकन उठून दरवाजा उघडला.
दरवाजात एक तरुण उभा होता. अंग बलदंड होते. हातात एक जुन्या प्रकारची घड्याळ आणि खांद्याला आडव्या पट्ट्याची एक बॅग होती. केस जेलने उभे केले होते. मिस्टर दिनकर, त्या व्यक्तीने विचारले. यस, आपण जॉन बेसिडोन? दिनकर म्हणाला. हो हो. जॉननी घरामध्ये प्रवेश केला. आत आलाच तोच त्याच्या नाकाला काहीतरी सुगावा लागला. काहीसा जळल्यासारखा वास येत होता. हा त्याला लागलेला पहिला सुगावा होता. त्याच्यासमोर एक गोंडस लहान मुलगी सोफ्यावर बसली होती. तिचा चेहरा फारच उतरलेला वाटत होता. एकसारखी कसल्याशा विचारात ती वाटत होती. रागिणीच्या बाबाला जॉन आधीच ओळखत होता. जॉन त्या मुलीजवळ गेला. तिच्या गळ्यावरील निशाणसुद्धा त्याला दिसले. हॅलो, जॉन तिला म्हणाला. ती काहीच बोलली नाही. ती जॉनला घाबरत होती. इट्स ओके, इट्स ओके, मला फ्रेंड समज तुझा, असं म्हणताच स्नेहा आणखीनच घाबरली आणि उठूनच दिनकरकडे गेली. ती इतकी घाबरली होती की रडत होती. काहीतरी खूपच भयानक घडले याची चाहूल जॉनला लागली. जॉन, तू जो विचार करतोय ते अगदी खरं आहे. आम्ही तुला सगळं सांगतो. आधी तू बसून घे, दिनकर म्हणाला. सगळेजण बसले होते. एक श्वास घेत दिनकर पुढे बोलू लागला. स्नेहाला ज्या दिवसापासून तो मुलगा दिसत होता त्या दिवसापासून ते डॉक्टर कामत यांचा मृत्यू आणि नंतर सुजाताचा झालेला अचानक मृत्यू व ते नाणे आणि काल रात्री स्नेहासोबत घडलेला असा सर्व काही वृत्तांत दिनकरनी जॉनला सांगितला. जॉननी एक एक शब्द ऐकून घेतले. ते नाणे जे तुम्ही बोलतात ते आहे का? जॉननी प्रश्न केला. हो, ते नाणे आहे माझ्याकडे, दिनकर म्हणाला. जॉननी ते नाणे हातात घेतले. दोन्ही बाजूला एकसारखे ते नाणे होते. बहुधा जे घडत आहे ते या नाण्यामुळेच, तो बोलला. आता मात्र त्याला समजले की स्नेहा फ्रेंड हा शब्द ऐकताच का घाबरली. त्याने स्नेहाकडे पाहिले. ते अजूनही घाबरली होती. मी पूर्ण प्रयत्न करेन. तो जो कोणी आहे स्नेहालाच कसा दिसतो? तो कुठून आला? त्याचे उद्देश काय? आणि त्याचा या नाण्याशी संबंध काय? पण यामध्ये मला स्नेहाची गरज पडेल, कारण सुरुवात तिच्यापासून झाली आहे. स्नेहा, तू करशील मदत तुझ्या मम्मीसाठी, ज्याने हे केलंय त्याला धडा शिकवण्यासाठी? स्नेहाकडे बघत जॉन म्हणाला. स्नेहानी दिनकरकडे बघितले. त्याने तिला मानेने सोकार दिला. तेव्हा स्नेहा तयार झाली. आपण नेमकं सुजातासोबत काय घडले ते जाणण्याचा प्रयत्न करू, कारण तिथेच काहीतरी गुढ दडलं आहे. मी अशा ठिकाणी जातोय ज्याला अपसाईड डाऊन म्हणतात. एक प्रकारे म्हणाल तर अशी दुनिया जी असते आपल्यासारखी, फक्त तिथे सजीव वावर करत नाही. अर्थातच आत्मा किंवा भूताटकीचे घर म्हणूया, ज्याला आपल्या जगाचे काळे प्रतिबिंबसुद्धा म्हणतात. एक उलटी दुनिया. मी तिथे जाऊ शकतो आणि हीच मला जन्मतः भेटलेली देणगी, जॉन म्हणाला. त्याचे सर्व ऐकताच सगळे तयार झाले. जॉनने सर्व खिडक्या लाईट बंद केले. आता रूममध्ये काळोख झाला होता. जॉनने सोबत आणलेली एक मेणबत्ती पेटवली आणि समोर ठेवली. त्या मेणबत्तीच्या प्रकाशासमोर जॉन आणि स्नेहा बसली होती आणि बाकीचे मागील सोफ्यावर. जॉनने आपल्या गळ्यातील क्रॉस काढत तो डोळ्याला लावला. गॉड हेल्प मी, आणि ते नाणे हातात घेत त्यांनी स्नेहाचा हात पकडला. स्नेहा, आता तुला जे दिसणार ते घडून गेलेले असणार आणि ते कधीही बदलणार नाही. तिथे गेल्यावर माझा हात चुकीनेही सोडू नकोस. जर एक वेळ कोणी तिथे भटकले तर कठीण होईल. ओके, समजले तुला, जॉन बोलला. तिने मानेने होकार दिला. स्नेहाचा हात घट्ट पकडत जॉनने डोळे मिटले आणि स्नेहानेही. काही वेळ डोळ्यांच्या बंद पटलावर तो मेणबत्तीचा प्रकाश झळकत होता आणि दोघांनी एकसारखे डोळे उघडले. तेव्हा समोर फक्त घट्ट काळोख होता. चारही बाजूने फक्त घट्ट काळोख. अंगाला एक वेगळ्याच प्रकारचा थंडावा जाणवत होता. स्नेहा, तू मला ऐकू शकतेस? जॉन म्हणाला. हो, तिने घाबरतच उत्तर दिले. अस्तित्वात मात्र जॉन आणि स्नेहा तिच्या घरी होते. त्यांचं बोलणं दिनकर आणि ते दोघे ऐकत होते. त्या घट्ट काळोखात दूरवरूनच त्यांना काहीतरी दिसत होते. बहुतेक एक मानवी आकृती किंवा असंच काही. ते चालतच त्या आकृतीकडे जात होते. ती आकृती
एका स्त्रीची होती आणि स्नेहाच्या ओळखीची. मम्मी, स्नेहा रडतच म्हणाली. स्नेहाचे ते शब्द ऐकताच दिनकर उठूनच बसला. बहुतेक जुआन आणि स्नेहा त्या दुनियेत सुजाताजवळ पोहोचले होते. नाही स्नेहा, ते ऐकू शकणार नाही, कारण हे घडून गेलंय. पण जर तू हात सोडलास तरी ते जे काही वाईट आहे तो आपल्याला ऐकू आणि पाहू शकेल, जॉन म्हणाला. ती स्त्री सुजाता होती. ती एकसारखी घाबरलेल्या स्थितीत समोर पाहत होती. आता जॉन आणि स्नेहा तिच्या अगदी जवळ आले. सुजाता समोर एक कपाट होते. त्याचे दार उघड्या स्थितीत होते. त्या जुन्या कपाटात स्नेहाला आणि जॉनला एक आकृती दिसत होती, एका लहान मुलाची. तो त्या कपाटातून हसत सुजाताकडे बघत होता. स्नेहाने त्याला पाहिले आणि ती घाबरायला लागली. ती रडतच म्हणाली, हाच आहे तो. त्या मुलाकडे बोट दाखवित स्नेहा जॉनला म्हणत होती. जॉनला सुद्धा त्या मुलाला पाहिल्यावर कापर सुटली होती. कपाटात तो मुलगा उभा होता. त्याचे पूर्ण अंग जळालेले होते. तो एकसारखा विद्रूप हसत सुजाताकडे बघत होता. पण सुजाताला मात्र तो दिसत नव्हता. तोच काही क्षणात तो मुलगा त्या कपाटातून धावत सुजाताच्या अंगावर आला आणि तिच्या अंगातून पार होत कुठेतरी अंधारात गुडूप झाला. सुजाताला दरदरून घाम फुटला होता. ती चालतच कुठेतरी जात होती आणि तिच्या मागे जॉन आणि स्नेहा सुद्धा. सुजाता खाली बघत बघत जात होती. जॉननी खाली बघितले. ते पायांचे ठसे होते जे अंधारात कुठेतरी जात होते. जेव्हा जॉननी समोर पाहिले तेव्हा तो मुलगा अंधारात एका दरवाजाजवळ उभा होता. त्या मुलाने तो दरवाजा उघडला आणि हसतच बाहेर पळाला आणि त्याच्या मागे सुजाता सुद्धा. सुजाताला समोर काहीच दिसत नव्हते, पण जॉन आणि स्नेहाला सगळे दिसत होते. सुजाताला समोर एक जिना दिसत होता. तिथे एक सावली तिला दिसत होती. ती दबक्या पावलाने तिकडे जाऊ लागली. तोच परत तो मुलगा त्या जिन्यावरून खाली उतरत होता. त्याच्या पायाचा आवाज येत होता. सुजाता आता खाली जाणाऱ्या जिन्याजवळ आली. सुजाताच्या अगदी बाजूने जॉन आणि स्नेहा आली. समोर तो मुलगा हसत होता. त्याचे विद्रूप हास्य जॉनच्या अंगावर काटा आणत होते. तोच तो मुलगा तेथून आणखी अंधारात पळाला. सुजाता विचार करतच खाली त्या जिन्याकडे पाहत होती. तोच तिच्या मागून तो मुलगा धावत आला आणि अगदी तिच्या पाठीमागे येऊन थांबला. त्याचे ते हास्य अजूनही होते. सुजाताच्या अंगावर काटा आला होता. ती भीतीने मागे बघणारच होती. तोच त्या मुलाने सुजाताला हाताने जोरदार धक्का दिला. सुजाता खाली पडताच जिन्याला तिचे डोके लागून धाडकन फुटले. गिरक्या घेत सुजाता जिन्यावरून खाली कोसळत जात होती. स्नेहाने ते बघताच जोराने किंकाळी फोडली. मम्मी! आपसुकच स्नेहाचा हात जॉनच्या हातातून सुटला. स्नेहा त्या पायऱ्या उतरत सुजाताकडे जाऊ लागली. हे इतक्या लवकर झाले की जॉनला कळलेच नाही की स्नेहाचा हात त्याच्या हातातून सुटला. तोच त्या मुलाचे लक्ष जॉनकडे गेले. तो अतिशय रागाने जॉनकडे पाहत होता. जॉन अगदी त्याच्याजवळ उभा होता. जॉनला काही कळायच्या आत त्या मुलाने त्याचा गळा पकडला. त्याच्या त्या जळक्या हाताचा स्पर्श होताच जॉन गारठून उठला. त्याचा श्वास रुकत होता. त्याच्या तोंडातून शब्द सुद्धा निघत नव्हता. जॉनला श्वास घ्यायला त्रास होत होता, पण अचानक त्याला गळा सैल झाल्यासारखा वाटत होता. समोर तो मुलगा किंचाळत होता. जणू हाताला आगीचे चटके बसतात तसे तो ओरडत होता. तो आवाज कांठाळ्या बसवत होता. एखाद्या चार भिंतीच्या रिकाम्या खोलीत ओरडल्यावर जसा तोच आवाज घुमून परत येतो तसे जॉनला वाटत होते. त्या अभद्र अशा पिशाच्या रूपी मुलाला त्रास होत होता. तो जोराने किंचाळत होता. जॉनचे लक्ष गळ्याकडे गेले. त्याच्या गळ्यातील ती फुली, ते परमेश्वराचे चिन्ह चमकत होते. तो क्रॉस, हो, त्या क्रॉसमुळेच जॉन वाचला होता. तो मुलगा आता शांत होत होता. त्याने हळूच स्नेहाकडे पाहिले. स्नेहा अजूनही तिची आई सुजाताला उठवण्याचा प्रयत्न करीत होती. जॉनला समजले होते की नक्कीच काहीतरी घडणार. जॉन स्नेहाकडे धावतच जाणार, पण त्याआधी तो मुलगा झटकन स्नेहाकडे गेला. धावत जॉन जागेवरच थांबला. त्या मुलाने
हळूच स्नेहाचा हात पकडला. त्या मुलाने तिचा हात पकडताच स्नेहा गप्प झाली. जणू ती वश झाली असावी. ती हळूच उठली आणि जॉनकडे बघू लागली. त्या मुलाने आता जॉनकडे पाहिले आणि हसतच तो मागे पाऊल टाकत अंधारात जाऊ लागला. जॉन स्नेहाजवळ जाणार तोच अंधारात स्नेहा आणि मुलगा कुठेतरी गायब झाला. पहिल्याच प्रयत्नात जॉन असफल ठरला. जे ठरले त्याच्या उलट झाले होते. भासाला बळी पडून स्नेहाने जॉनचा हात सोडला आणि त्या उलट्या जगाच्या अंधारात कुठेतरी हरवली. पण स्नेहाला त्या मुलाने न मारता अंधारात कुठे नेले. जॉनचे मन नसतानाही त्याने वास्तवामध्ये डोळे उघडले. तो त्या जगातून बाहेर आला. पण एकटाच समोरची मेणबत्ती विझली. डोळे उघडताच तो जोरजोराने श्वास घेऊ लागला. त्याच्या हातात ते नाणे होते आणि एका हातात स्नेहाचा हात. दिनकर रागिणीची आई बाबा जणू काय घडलंय याची वाटच पाहत होते. जॉनने डोळे उघडले पाहून दिनकर म्हणाला, जॉन स्नेहा. जॉनने निराशेनेच उत्तर दिले, मला माफ करा, जे व्हायला नको होते ते झाले. अपसाईड डाऊनमध्ये जाताच आम्हाला सुजातासोबत जे घडले ते दिसले. सुजाता अशीच नाही मेली, तिला मारणारा तो मुलगा होता. स्नेहा आतापर्यंत जेही बोलली एकूण एक शब्द खरा आहे. मी पाहिलंय त्याला, तो जळालेला चेहरा अजूनही आठवत आहे मला. जे आहे ते खरंच खूप भयंकर आहे. स्नेहाने माझा हात सोडला आणि त्या मुलाने तिला कुठेतरी नेले. दिनकर अर्धमेला झाला होता. सुजाताच्या मरणामागचे रहस्य ऐकताच तो धपकन खाली बसला. डोळ्यातून अश्रू येत होते. सुजाता गेली होती पण आता स्नेहा ती सुद्धा त्याच्या जवळ होती. स्नेहाचे शरीर फक्त तिथे होते पण जीव तो मात्र तिथे नव्हता. ती कुठेतरी त्या काळोखाच्या जगात त्या उलट्या दुनियेत कुठेतरी अंधारात गुडूप झाली. जॉननी स्नेहाला उचलले आणि समोरच्या सोफ्यावर झोपवले. जणू समोर एक निर्जीव स्नेहा होती, प्राण नसलेली. दिनकर माझ्यावर विश्वास ठेवा, स्नेहाला काही होणार नाही. त्याने स्नेहाला काहीच केले नाही म्हणजे काहीतरी त्याचा बेत आहे, त्याची तिला गरज आहे. आपल्याला अजून माहिती नाही तो कोण आहे, ते नाणे काय व कुठून आले, त्याचे उद्देश्य काय. पण सुजाताने मात्र काहीतरी आपल्यासाठी सोडले आहे जे नक्कीच आपल्याला मदत करेन. जॉन आत्मविश्वासाने म्हणाला, काय सुजाताने. होय मी सांगतो तुम्हाला. जॉननी शांततेत त्यांना सुजाता बरोबर काय घडले ते सांगितले. ते ऐकून त्या तिघांचे हृदय धडधडू लागले. सुजाताला त्या मुलाने मारले. तो मुलगा कसल्याच्या कपाटातून निघाला होता. बहुधा त्या कपाटातच काहीतरी आहे. तुमच्या घरात एक कपाट आहे कुठेतरी, जॉन म्हणाला. हो आहे एक जुनाट कपाट आडगळीच्या खोलीत, दिनकर म्हणाला. ठीक आहे, नक्कीच ते आपल्याला त्या मुलापर्यंत आणि स्नेहाजवळ पोहोचवेल. दिनकर तुम्ही मला ते कपाट दाखवा आणि तुम्ही दोघे स्नेहाजवळच थांबा. जॉन रागिणीच्या आई आणि बाबाला म्हणाला. ते दोघेही स्नेहाजवळ थांबले. दिनकर आणि जॉन आडगळीच्या खोलीजवळ आले. पुन्हा तेच धुळीने माकलेला दरवाजा आणि त्याची कडी. आतमध्ये तोच अंग गोठवणारा थंडावा आणि धुळीने माकलेली अंधारी खोली. आत येताच जॉनला समोर एक कपाट दिसले. अगदी तसे जुनाट कपाट जे सुजाताला दिसले होते. ऐतिहासिक काळातील जुने कपाट. जॉनला त्या कपाटाला पाहताच अंगावर काटा आला, कारण याच कपाटात तो मुलगा अंधारात त्याला दिसला होता. तो पूर्ण जळालेला, अंग कापेल अशा डोळ्याचा मुलगा. पण मनाची तयारी त्याची होती. आपल्या भीतीवर ताबा मिळवत जॉन त्या कपाटाजवळ आला. त्या कपाटाला उघडण्याचा प्रयत्न झाला असेल असं वाटत होतं. तो प्रयत्न सुजाताने केला होता. जॉननी ते कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. नवलच एका झटक्यात ते कपाट उघडले. एक दमट कुबट वास त्यांना आला. परत अंधार. पण या अंधारात मात्र काही नव्हते. त्याने आपल्या बॅगेतील एक टॉर्च काढली आणि तो त्या अंधारात काहीतरी पाहू लागला. पहिला वरचा खाना जो पूर्ण रिकामा होता, धूळ मात्र होती. नंतर दुसरा खाना, अपेक्षेप्रमाणे हाही खाना खालीच निघाला. नंतर त्याने टॉर्चचा प्रकाश शेवटच्या खाण्यात नेला. आता प्रकाशात काहीतरी चमकत होते.
एक अष्टकोनी आकाराचा एक बॉक्स जॉनला दिसू लागला। आलेल्या दिनकरला सुद्धा ते दिसले। जॉनने तो बॉक्स ओढत बाहेर काढला। जवळ त्या बॉक्सच्यावर सोन्याच्या रंगाचे आवरण होते आणि कसलेसे जाड तार होते, धातूचे तार। त्या तारावरून असे वाटत होते की जणू ते कसलेसे आवरण असावे। त्याआधी त्या बॉक्सला गुंडाळले असावे। ते तार आता निघालेले होते, कुणीतरी तोडले होते। त्या बॉक्सवर काही भाले हातात घेऊन लोक कोरलेले होते। एक सुबक नक्षीकाम केलेला तो बॉक्स होता। त्या बॉक्सच्या खालील आवरण लाकडी होते, पण खूपच जुना, जणू 300-400 वर्ष जुना असलेला असा तो बॉक्स वाटत होता। जॉनने तो बॉक्स उचलला। तो जॉनला कसला तरी आवाज आला गुरगुरण्याचा। अंग त्या आवाजाने घाबरत होते। एक रागीट नजर जॉनवर खिळली होती। जॉन असा का घाबरत आहे दिनकरला समजत नव्हते, पण जॉनला समजलं की ते काय आहे म्हणून। जॉनची नजर वरील कपाटावर जात होती। तो जळालेला अभद्र मुलगा डोळे वटारून जॉनकडे पाहत होता। तो चेहरा प्रथमच तो अस्तित्वात पाहत होता। त्या मुलाला त्याने त्या उलट्या जगात अपसाईड डाऊन पाहिले होते, पण अस्तित्वात तो चेहरा अजूनच भयानक आणि अभद्र वाटत होता। हा मुलगा जॉनला आणि दिनकरला सुद्धा दिसत होता। जॉन आणि दिनकर हळूहळू मागे सरकू लागले। तो मुलगा अजूनही रागात जॉनकडे बघत होता। कोणत्या क्षणी तो काय करेल हे फक्त त्या मुलालाच माहिती। आणखी एक कोडं त्याला सुटत नव्हतं की तिथे असताना त्याने जॉनला मारण्याचा प्रयत्न केला, पण आता का तो असा फक्त बघतोय। परत या बॉक्समुळे तर नाही। जॉन आणि दिनकर जवळपास रूमच्या दरवाजाजवळ आले। तो मुलगा आता हालचाल करत होता। तो उठला आणि त्याने आपले दोन्ही हातपाय भिंतीला टेकवले आणि चालत छताकडे जात होता। त्याची ही कृती जॉनचे श्वास भरून आणत होती। तो छतावर गेला। जणू एखादी भिंतीवरील पाल वरच्या छताला चिकटली असावी असा तो मुलगा वाटत होता। काही वेळ तसा चिटकून राहिला आणि हळूच त्याने चेहरा खाली वाकवला। त्याने तोंड उघडले। जॉन अजूनही ते पाहत होता। त्या मुलाने तोंड उघडताच त्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर येत होतं। एक रक्ताळलेला काळ्या नखांचा हात आणि त्या हातासोबत एक अंग थरारणारा आवाज। जॉनची धडधड वाढली। तो हात त्याच्याकडे येत होता, पण जॉन घाबरला जरी असला तरी सावध होता। आपल्या गळ्यातील क्रॉस देवाचे ते चिन्ह त्याने काढले आणि समोर धरले। तो येणारा काळा हात तेथेच थांबला आणि परत जाऊ लागला। तो मुलगा अजूनही वर चिटकला होता। तो चेहरा, ती भेदक नजर जॉनवर खिळली होती। जॉनच्या अंगाचं पूर्ण पाणी पाणी झाले होते। जॉन आणि दिनकर समोरचा नजारा बघून हक्केबक्के झाले। नजर हटली नव्हती की तो मुलगा छतावरून खाली कोसळला। क्षणात जीव उडावा असं जॉनला झाले होते। कडकड अंग मोडीत तो मुलगा उठला आणि मागे चालत त्या कपाटात शिरला। आता त्याचा तो अंधारातील चेहरा आणि जॉनची नजर एकमेकांवर खेळली होती। कपाट आवाज करीत बंद झाले। जॉननी आडगळीच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि तो क्रॉस त्या दरवाज्याच्या हँडलला बांधला। त्याचे अंग पूर्ण घामाने भिजले होते। तो आणि दिनकर जिथे स्नेहा होती तिथे आले। दिनकरला त्याने पाणी मागितले। जॉन असा बघू शकत होता जे कोणी बघू शकत नव्हते, पण त्याच्या जीवनात त्याने असे काही बघितले नव्हतं। आणि दिनकरने सुद्धा त्याने स्नेहाचा तो मित्र पाहिला होता पहिल्यांदा। गटागट 2-3 ग्लास पाणी पोटात घातल्यावर त्याला बरे वाटले। त्या सगळ्यांचे लक्ष समोरच्या बॉक्सवर होते। या बॉक्समध्ये काहीतरी गुढ आहे दिनकर, तुम्ही हा बॉक्स कधी बघितलाय? जॉन त्याला म्हणाला। जेव्हापासून या घरात राहायला आलो तेव्हा एखाद्याच वेळी मी आडगळीच्या खोलीत गेलो होतो, पण हे कपाट मात्र कधी उघडले नाही। पण स्नेहा, हो स्नेहाने उघडले असेल कदाचित, ती जात होती बऱ्याच वेळी, दिनकर म्हणाला। तो कपाट भलता जुना दिसतोय, त्यातच हा बॉक्स सापडला। तो कपाट कुठून आणलाय तुम्ही? तो आमचा कपाट नाही। हां, पण याआधी जे इथे राहायचे त्यांचा असेल बहुतेक, ते बरेच सामान इथे सोडून गेले होते, दिनकर म्हणाला। याआधी कोण राहायचे इथे? जॉन म्हणाला। रमण तीर्थकर, त्यांची फॅमिली राहायची। दिनकर, त्यांना लगेच फोन करा,
कारण या बॉक्सचे गुड त्यांना माहिती असेल. जर काही हाती लागले तर नक्की आपल्याला यात मदत मिळेल. लगेच दिनकरने आपल्या डायरीतून रमन तीर्थकर यांचा नंबर शोधला आणि टेलिफोनवर फिरवला. चार रिंग गेल्यावर समोरील व्यक्तीने फोन उचलला आणि दिनकरने त्याला विचारण्यास सुरुवात केली. 15 मिनिटाच्या संभाषणानंतर दिनकरने फोन ठेवला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव चिंतेचे आणि भीतीचे होते. खाली बसत त्याने जॉनला सांगण्यास सुरुवात केली. जॉन याआधी ते रमन तीर्थकर राहत असे. त्यांची पूर्ण फॅमिली इथे होती. मी त्यांना कपाटाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की हे कपाट त्यांचेच आहे, पण हे त्यांनी आणले नसून त्यांचे वडील अण्णासाहेब तीर्थकर यांनी आणला होता. सोबतच तो अष्टकोनी बॉक्ससुद्धा. अण्णासाहेब हे पुरातत्व विभागात होते. त्यांना कसल्याशा उत्खननात हे कपाट आणि हा बॉक्स भेटला. सरकारला न सांगता लालचीपोटी त्यांनी तो घरी आणला. काही मोठा खजाना मिळेल या लालचीपोटी. त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा अण्णासाहेबांनी बॉक्स उघडला त्या दिवसापासून घरात काहीतरी विचित्र घडायला लागलं. अण्णासाहेब वेड्यासारखे करत होते. मला एक जळालेला मुलगा दिसतो असं काहीतरी बरळायला लागले. हळूहळू अण्णासाहेबांची प्रकृती खालावली आणि एक दिवस अण्णासाहेब रक्ताची ओकारी करून मेले आणि घरात काही सावल्या दिसायला लागल्या एका लहान मुलाच्या. आणि एक दिवस तो मुलगा त्यांना बाथरूम टबमध्ये पाण्यात पूर्ण बुडालेला दिसला. पण तो हालचाल करत होता, काहीसा हसत होता, अंग पूर्ण भाजलेले होते. जवळपास त्या सगळ्यांचा विश्वास झाला होता की काहीतरी घरात अभद्र आहे. काही आणखी घडायच्या आत त्यांच्या मृत्यूनंतर तो बॉक्स त्यांनी मांत्रिकाकडून बंद केला. दिनकर बोलत होता, ते कपाट वैद्यरित्या अण्णांनी घरी आणले म्हणून कुणाला त्याची वाच्यता केली नाही व कुठे फेकलेही नाही, कारण असे करणे त्यांना संकटात आणू शकले असते. आणि हे घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हे गुण न सांगितल्याबद्दल माझी माफी मागितली. पण तो बॉक्स आणि कपाट त्या स्थितीत राहिले. सगळे आता उघड होत होते. कपाटाबद्दल आणि बॉक्सबद्दल त्यांना माहिती झाले. सोबतच तो मुलगा अण्णासाहेबांना दिसत होता. म्हणजे कोडे सुटले की तो खरंच होता. 100 आणखी 100% भर पडली होती खात्रीची.